मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा रंगली होती. त्याचे कारण म्हणजे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातील समितीचा आढावा घेतला होता. यावरूनच या दोन्ही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आता त्यावर अजित पवार यांनीच खुलासा केलाय. मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केलेला नाही. अर्थमंत्री म्हणून विकास कामांचा प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते नक्की काय म्हणाले पाहूयात. आम्ही एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली तिथं काम करतो. तिथं देवेंद्रजी आहेत, मी एक कमिटी केलेली आहे आणि त्याचा आढावा ते घेत असतात. मोपलवारला त्यांची जबाबदारी त्या समितीची त्या कमिटीची जबाबदारी दिली. वास्तविक यामध्ये आम्ही सरकारमध्ये कशा करता गेलो, महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून गेलो, लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून गेलो, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी गेलो. हे सगळं करत असताना देश पातळीवर देखील जे काही मोदी साहेबांचं नेतृत्व आहे त्याला त्या नेतृत्वाला सपोर्ट करण्याच्या करता गेलो. आता हे सगळं होत असताना उद्याच्याला फायनान्स मिनिस्टर म्हणून मी आढावा त्या ठिकाणी घेऊ शकतो. फायनान्स निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असतो आणि मोपळवार पण कालच्या मिटिंगला होते. तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवाल्यांनी हे असं झालं हे तसं झालं, आपल्याला काय त्रास होतो जर एखाद्या राज्याचे महत्वाचे आपले मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असतील. किंवा आता तुम्ही सकाळी येताना पाहिलं आपल्या इथं सेनापती बापट रोड आणि तिकडं सेनापती बापट रोड नाही विद्यापीठाचा जो रोड आहे तिथं किती आपल्याला सगळ्यांना नागरिकांना त्रास होतो. थोडस यंत्रणा हलवली. आज आम्ही अनेक तेजातले पॉलिटेक्निकच्या संदर्भातल्या जागेचा प्रश्न असेल, महावितरणच्या जागेचा प्रश्न असेल, काही खासगी लोकांच्या जागेचा प्रश्न असेल, सगळ्यांनी बसल्यानंतर प्रश्न निकाली निघतात, अडचणी समजतात, निर्णय घेता येतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेतला आणि पुढे जाण्याचं ठरवलं. शेवटी अंतिम निर्णय हे राज्याचे कुणाचंही सरकार असलं तरी त्या सरकारमध्ये जे काही नियम आहेत त्या नियमाचा आधार घेतला तर राज्याचे प्रमुख हेच त्याच्यामध्ये अंतिम असतात. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळं विरोधी पक्षाचे नेते पण ते असं झालं ह्यांचं लक्ष इकडे कुणाचं लक्ष कुठं उलट खाब व्हावी त्याच्याकरता आम्ही लक्ष देतोय. त्याच्यातनं वेगळे काहीतरी तुम्ही बाबा कुठलं काम रखडलं तर आम्हाला सांगा की हे काम रखडलं इथं अमुक अमुक केलं पाहिजे तर हे केलं पाहिजे तर आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ ना. शेवटी आमचं कामच आहे की ह्या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, या राज्यातल्या वेगवेगळ्या शहरातले प्रश्न सुटून तिथल्या नागरिकांना एक समाधानाने राहता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे, काम करता आलं पाहिजे, व्यवसाय करता आले पाहिजे, नोकरी व्यवसाय करता आले पाहिजे. कोल्ड वॉरच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असला तरी पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत. यामुळे देखील वेगळ्या चर्चांना उधाण आलंय.